नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आत्मबल फाउंडेशनमध्ये आपलं सहर्ष स्वागत बघा आज आपण दोन हजार बावीस ह्या वर्षामध्ये ज्या काही महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षा होणार आहेत ज्या की जसे की आपण सर्वात इम्पॉर्टंट म्हणतो की एम पी एस सीच्या ज्या काही परीक्षा होणार आहेत त्या संदर्भातील महत्त्वाचे जे काही करंट अफेअर्स आहे चालू घडामोडी आहेत त्या पाहणार आहोत अशा पद्धतीचे करंट अफेअर्स आपण डेली देण्याचा प्रयत्न करत आहोत डेली देणार आहोत ज्याचा विद्यार्थी महत्व विद्यार्थी मित्रांना बराच फायदा होईल त्याचबरोबर डेली जे करंट अफेअर्स आहे ते सुद्धा लवकरच आपण तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करू बघा आपल्याकडं ही महत्वाची पहिली बातमी जी आहे ती बघा पश्चिम बंगालमध्ये विधान परिषद स्थापन झालेली आहे किंवा स्थापन होत आहे झालेली आहे विधान परिषद म्हणजेच लेजिस्लेटिव्ह काउन्सिल ठीक आहे पश्चिम बंगालमध्ये सतरा मे दोन हजार ला एक कॅबिनेट निर्णय झाला कारण कॅबिनेट निर्णयाशिवाय विधान परिषद स्थापन होऊ शकत नाही ओके याआधी जर पश्चिम बंगालच्या बाबतीत तुम्ही विचार करायला गेला तर एकोणीसशे सदतीस मध्ये पश्चिम बंगालमध्ये विधान परिषद स्थापन झालेली होती आणि एकोणीसशे एकोणसत्तर एकुन मध्ये ती संपुष्टात आणलेली होती पण आता परत म्हणजे सतरा मे दोन हजार एकवीसचा विचार केला तर आता परत दोन हजार एकवीसमध्ये मध्ये इथं विधान परिषद स्थापन होत आहे त्यानंतर आपण जर विचार केला तर बघा एकोणीसशे पस्तीसचा जो काय आपला भारत कायदा होता भारत सरकार कायदा होता एकोणीसशे फस्तीसचा ह्या एकोणीसशे फस्तीसच्या भारत सरकारच्या कायद्यानुसार आपल्या भारताच्या प्रांतामध्ये भारत प्रांतामध्ये प्रांताम द्विगृही काय विधिमंडळ चालू झालेलं होतं कारण की काय आहे भारत सरकार कायद्यानुसार एक लक्षात ठेवायचं एक असतात प्रांत आणि एक असतं केंद्र एक असतं केंद्र आणि खाली असतं प्रांत ह्या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार प्रांतामध्ये कुठं इथं प्रांतामध्ये काय चालू झालेलं होतं एक द्विगृही विधीमंडळ आता द्विगृही विधीमंडळ म्हणजे काय तर एक म्हणजे एका बाजूला असेल विधानसभा आणि दुसऱ्या बाजूला असेल विधानपरिषद म्हणजे विधीमंडळ जे असतं म्हणजे जे विधीमंडळ असतं जे की आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे अडुसष्ट नुसार काम करते किती कलम नंबर एकशे अडुसष्ट लक्षा नुसार लक्षात ठेवा हे जे विधीमंडळ असतं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे आपल्या एखाद्या राज्यासाठी महत्वाचे कायदे करण्याचं काम करत असतं काय काम करत असतं कायदे करण्याचं काम आणि एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकार कायद्यामध्ये असं सांगण्यात आलं की द्विगृही विधिमंडळ स्थापन करूया प्रांतामध्ये आणि त्यानुसार द्विगृही विधिमंडळ म्हणजे एका बाजूला विधानसभा आणि दुसऱ्या बाजूला विधान परिषद ही स्थापन करण्यात आली विधानसभा हेच आपल्या त्या विधिमंडळाचं कनिष्ठ गृह असं मानलं जातं कोणतं गृह कनिष्ठ गृह हा प्रश्न फार महत्वाचा आहे आणि विधान परिषद हे त्या विधिमंडळाचं लक्षात ठेवा वरिष्ठ सभागृह असं मानलं जातं वरिष्ठ सभागृह आता आपण जी माहिती घेणार आहे ती मुळात जास्त करून घेणार आहे ती संदर्भात घेणार आहे पण विधिमंडळामध्ये दोन्ही घटक असतात एक असते विधानसभा आणि दुसरी असते विधानपरिषद एक लक्षात ठेवा मी परत एकदा सांगतोय की हे जे दोन्ही गोष्टी असतात हे आपल्या राज्यासाठी कायदे करण्याचं काम करत असतात म्हणजे कायदे करायसाठी विधानमंड विधिमंडळ असतंय आणि विधीमंडळाची विधी दोन सदनं झाली विधानसभा आणि विधानपरिषद पण विधिमंडळ प्रत्येक राज्याला आहे विधिमंडळाचे दोन भाग असतात एक विधानसभा आणि विधानपरिषद पण विधिमंडळ तर आहे पण विधिमंडळाची दोन्ही सदनं प्रत्येक राज्यामध्ये नाही म्हणजे फक्त विधानसभा जी आहे ती प्रत्येक राज्याला आहे पण विधान परिषद ही प्रत्येक राज्याला नाही आहे हे माहीत असणं आपल्यासाठी फार अनिवार्य आहे गरजेचं आहे लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर बघा आपण जरा याच्याविषयी माहिती घेऊया एक्स्ट्रा माहिती घेऊया अशाच पद्धतीनं आपण करंट अफेअर्स पुढे घेत जाणार आहे जेणेकरून आपल्याला करंट माहिती त्याचबरोबर त्या संदर्भातील जे काही सामान्य इतर माहिती आहे त्या संदर्भात जे काही प्रश्न येऊ शकतात ते सुद्धा सर्व प्रश्न त्याच्या माध्यमातून क्लिअर केले जातील ओके आता एक बघितलं आपण विधानसभा हे कनिष्ठ गृह आहे ओके पण त्याच्या आधी जे विधान परिषद जे आहे जे वरिष्ठ सभागृह आहे त्या विधान परिषदेशीची स्थापना किंवा त्याची रद्द करणं हे कलम नंबर एकशे एकोणसत्तर नुसार केलं जातं कलम नंबर एकशे एकोणसत्तर नुसार आता जर विधान परिषद रद्द करायची असेल किंवा स्थापन करायची असेल तर प्रोसिजर नेमकी काय आहे तर बघा इथं दिलेली आहे आपण संबंधित जे काही राज्य आहे संबंधित जे कोणतं राज्य असेल म्हणजे ज्या राज्याला विधान परिषद स्थापन करायची आहे किंवा रद्द करायची आहे त्या राज्यानं त्याच्या त्यांच्या विधानसभेनं ठराव काय करायला पाहिजे बहुमतानं संमत करायला पाहिजे म्हणजे विधानसभेनं ज्या वेळेला ठराव संमत केला जातो तो कसा केला पाहिजे बहुमतानं विशेष बहुमतानं हे फार महत्वाचं आहे ओके आणि ज्या वेळेला एखाद विधानसभा ज्या वेळेला ठरवेल की हा विशेष बहुमतानं मांडेल की आता आपल्याकडं स्थापन करायची आहे विधानसभा किंवा विधान परिषद त्यावेळेला संसदेकडं काम जातं मग मग संसद काय कर, करू शकते विधान परिषद रद्द करू शकते किंवा नवीन स्थापन करू शकते पहिल्यांदा मात्र विशेष बहुमतानं मांडायला पाहिजे त्या विधानसभेनं त्या त्या राज्याच्या आणि ज्या वेळेला संसदेमध्ये हे येतं त्यावेळेला ज्या वेळेला संसदेच्या संदर्भात कायदा करते तर तो, तो कायदा हा कलम तीनशे अडुसष्ट अंतर्गत धरला जात नाही दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट ओके okay, कलम तीनशे अडुसष्ट अंतर्गत मानला जात नाही कारण की जी काही घटनादुरुस्ती केली जाते जी काही दुरुस्ती केली जाते ती साध्या बहुमतानं केली जाते लक्षात ठेवा साध्या बहुमतानं संमत केली जाते म्हणजे याचाच अर्थ आहे की ज्या वेळेला तुम्ही एखादी विधान परिषद बनवत असता त्यावेळेला त्या त्या विधानसभेनं विशेष बहुमतानं मांडायला पाहिजे आणि संसदेनं मात्र कशी मांडायला पाहिजे ती लक्षात ठेवायचं आहे आपल्याला साध्या बहुमतानं ती मंजूर करायची ह्या दोन्हीतला फरक आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि हा असा कायदा जो की कोण करणार आहे संसद करणार आहे हा तीनशे अडुसष्ट अंतर्गत धरला जात नाही ओके आता आता आपण ह्या प्रश्नाची थोडीशी अजून टेपतं बघूया कारण की थोडंफार आपण विधानसभेबद्दल सुद्धा काही महत्वाची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आता विधानसभेबद्दल जर आपण विचार केला तर त्याची स्थापना जर आपण बघतोय तर कलम एकशे सत्तर अंतर्गत केली जाते ठीक आहे कलम सत्तर अंतर्गत मुळात विधिमंडळ जे आहे ते एकशे अडुसष्ट अंतर्गत लक्षात ठेवा त्यानंतर विधान परिषदेची स्थापना एकशे एकोणसत्तर अंतर्गत आणि नंतर विधानसभेबद्दल एक एकशे सत्तर आता विधानसभेचा जर तुम्ही विचार केला तर सर्वसाधारणपणे सर्वसाधारणपणे विधानसभेमध्ये साठ ते पाचशे एवढी सदस्य संख्या असते पण जे काही अरुणाचल प्रदेश आहे सिक्कीम आहे किंवा गोवा आहे लक्षात ठेवा ही तीन राज्य याच्यामध्ये सदस्य संख्या कमीत कमी तीस असते कमीत कमी मिनिमम तीस ही असावीच लागते ओके त्यानंतर सिक्कीम आणि नागालँड यांचा जर तुम्ही विचार केला तर याच्यामध्ये काही सदस्य म्हणजे जेवढे काही सदस्य भरले जातील जे किती सदस्य असतील त्याच्यापैकी काही जण हे अप्रत्यक्षरित्या हे केले जातील अप्रत्यक्षरित्या आता अप्रत्यक्षरित्या म्हणजे काय प्रत्यक्षरित्या याचा अर्थ असा असतो की समजा हा व्यक्ती तो उभा उभारलेला आहे तर त्याला ही जी लोक आहेत समजा ही लोक आहेत ही लोक डायरेक्टली काय करतील निवडून देतील आणि समजा लोकांनी काय केलेलं आहे लोकांनी एखाद्या व्यक्तीला निवडून दिलेला आहे आणि त्यांनी परत मतदान केलं कुणासाठी दुसऱ्या एखाद्याला निवडण्यासाठी तर त्याला काय म्हणायचं एक लक्षात ठेवा अप्रत्यक्ष पद्धतीनं झालेलं मतदान असेल ते ओके त्यानंतर ही जी विधानसभा असते ह्या विधानसभेची जी काही फेररचना आहे बदल जो तो तो, न न न आहे तो जनगणनेनुसार के केला जातो जनगणनेनुसार म्हणजे काय याचा अर्थ काय तर लक्षात ठेवा जशा पद्धतीनं जनगणना होईल तशा पद्धतीनं लोकसंख्या बदलणार आहे आणि तशा पद्धतीनं जी मतदारसंघ वगैरे आहेत किंवा त्यांच्यातली मतदारसंघातली यादी किंवा लोकसंख्या वगैरे जे करणं आहे ह्या गोष्टी आहेत त्यांच्यातली फेररचना केली जाते त्याच्या संदर्भात तर सर्वसाधारणपणे आपण बघायला गेलो सध्याचा जो काही बदल का का आहे तो म्हणजे सत्याऐंशी विषयी काही घटनादुरुस्ती एटी सेव्हन कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट टू थाउजंड थ्री म्हणजे दोन हजार तीची तीनची जे काही सत्याऐंशी घटनादुरुस्ती आहे ह्या अंतर्गत आपण जे सध्या हे वापरणार आहे म्हणजे मतदारसंघाच्या याच्यासाठी पुनर्रचनेसाठी ती दोन हजार एकची ची जनगणना वापरण्यात येणार आहे किंवा वापरलेली आहे हे लक्षात ठेवा ठीक आहे आता बघा जराशी अजून आणखी थोडीशी डीप माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करूया विधानसभा आपण सर्वसाधारणपणे जर सदस्य संख्येसंदर्भात बघितलं तर विधानसभा सदस्य संख्या ही एकशे सत्तर कलमांतर्गत असते आणि विधान परिषदेमध्ये एकशे एकाहत्तर कलमांतर्गत असते ठीक आहे सदस्य संख्येबद्दल विधानसभेमध्ये सर्वसाधारणपणे आपण सदस्य बघतोय साठ ते पाचशे असतात साठ ते पाचशे पण काही त्याच्या संदर्भात सुद्धा हे आहेत ते सुद्धा आपण बघितलेले आहेत ठीक आहे पुढं बघा विधान परिषदेचं ह्याच ऐवजी जर विधान परिषदेचं तुम्ही विचार करायला गेला तर विधानपरिषदेमध्ये एकूण कमीत कमी कमीत कमी विचार केला तर चाळीस सदस्य आहेत तर जास्तीत जास्त जर तुम्ही विचार करायला गेला तर विधानसभेच्या एकशे तीन म्हणजे विधानसभा जेवढी असेल समजा विधानसभेची एकूण सदस्य संख्या पन्नास आहे तर त्याच्या एकशे तीन म्हणजे गुणिले एकशे तीन किंवा आपण जरा इथं संख्या वेगळी घेऊया म्हणजे किती सत्तावीस घेऊया सत्तावीस घेऊया म्हणजे भाग जाणारी ठीक आहे बघा समजा एखाद्या राज्यातल्या विधानसभेची संख्या विधानसभेतल्या सदस्यांची संख्या सत्तावीस आहे आणि जास्तीत जास्त परिषदेच्या जा मध्ये त्याच्यामध्ये किती सदस्य असू शकतात तर त्याच्या गुणिले एकशे तीन म्हणजे तीन एक तीन तीन नवे सत्तावीस म्हणजे नऊ जण कठे असतील विधान परिषदेमध्ये असतील ओके त्यानंतर आणखी महत्वाची माहिती बघा जे काई निवड़ निवड़ न, निवड़ विदान विदान काही निवड होते निवडणूक निवड पद्धती असते कुणाची ह्या विधानसभेची पहिल्यांदा आपण बघतो ती विधानसभा विधानसभेची जी निवडणूक पद्धत असते ती प्रत्यक्षपणे म्हणजे लोक निवडले जातात पण काही राज्यांच्यामध्ये अप्रत्यक्षपणे होते ती पण राज्य आपण इथं बघण्याचा प्रयत्न केलेला आहे कुठं सिक्कीम आणि नागालँडमध्ये काही सद्य सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने भरले जातात पण पन सर्वसाधारणपणे जी निवडणूक पद्धत असते ती कशी असते प्रत्यक्षपणे घेतली जाते आणि जर त्याच्याऐवजी आपण जर का तुमच्या याच्यामध्ये बघायला गेलो कुठं विधान परिषदेमध्ये जर बघायला गेलो तर बघा विधानपरिषदेमध्ये काही सदस्य हे अप्रत्यक्षपणे म्हणजे जास्तीत जास्त सदस्य हे अप्रत्यक्षपणे निवडले जातात तर काही सदस्य हे राज्यपालांच्याद्वारे नामनिर्देशित केले जातात आता राज्यपालांच्याद्वारे जे नामनिर्देशित केले जातात ते एकशेद सहा एकशेद सहा याचा अर्थ काय सहा पैकी एक जण एकूण जे किती जण असतील समजा साठ जण असतील तर त्याच्यापैकी एकूण दहा जण सहा पैकी एक जण म्हणजे एकूण दहा जण साठपैकी दहा जण लक्षात ठेवायचं ठीक आहे हे राज्यपालांच्याद्वारे नामनिर्देशित केले जाते आणि राज्यपालांच्याद्वारे जे ज्यांना कुणाला नामनिर्देशन दिलं जाईल त्याच्या बाबतीत कुठेही न्यायालयामध्ये वगैरे आवाहन देता येणार नाही आहे हे महत्वाचं म्हणजे म महत गोष्ट आहे ठीक आहे पुढे बघा आता जे काही आपण पन अप्रत्यक्षपणे निवडणूक निवड करणार आहे ज्या लोकांची ते किती करणार आहे पाच चे सहा याचा अर्थ काय साठपैकी उरलेली पन्नास जण जे आहेत पन्नास जण बरोबर आहे का साठपैकी उरलेली पन्नास जण ती कशी भरणार आहे अप्रत्यक्षपणे निवडणुकीच्या आधारे आता कशी होणार आहे निवडणूक तर बघा त्याच्यामध्ये एकशे तीन म्हणजे तिघापैकी एक जण हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा सदस्यांच्याकडून निवडला जाईल स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे काही सदस्य असतात त्यांच्याकडून निवडला जाईल तीनपैकी एक जण याचा अर्थ लक्षात ठेवा पुढचे जे आहे ते म्हणजे एकशे तीन चीन पुढचे राज्य विधानसभेच्या सदस्यांच्याकडून निवडला जाईल राज्य विधानसभेचे जे काही सदस्य असतात त्यांच्याकडून एकशे तीन जण निवडले जातील म्हणजे तिघापैकी एक जण ह्या पाचशे सातल्या तिघापैकी एकजण लक्षात ठेवा ठीक आहे म्हणजे पन्नास मधल्या तिघापैकी एकजण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढे बघा जे काही एक छेद बारा एक छेद बारा म्हणजे बारापैकी एक जण हा शिक्षक मतदारसंघातून आपण म्हणतोय शिक्षक असला पाहिजे त्यानं तीन वर्ष माध्यमिक शिक्षण म्हणजे माध्यमिक शिक्षक ती व्यक्ती असला पाहिजे तर त्या व्यक्तीला शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेची निवडणूक लढवता येणार आहे आणि विधान परिषदेचे आमदार होता येणार आहे ठीक आहे पुढं जर आपण बघितलं तर एकशेद बारा जण एकशेद बारा जण किती एकशेद बारा जण हे पदवीधर मतदारसंघातून जातील आणि ही व्यक्ती जी पदवीधर मतदारसंघातून जाईल किंवा पदवीधर लोक ह्या व्यक्तीला निवडणार आहेत तीन वर्ष निदान पदवीनंतर तीन वर्ष या व्यक्तीची झालेली असली पाहिजे ठीक आहे ओके आता जरा आणखी थोडीशी माहिती घेऊया आपण बघा परीक्षेसाठी फार महत्वाची गृहांचा कार्यकाल यांचा कार्यकाळ किती असतो कार्यकाळ हा कलम नंबर एकशे बहात्तरनुसार नुसार ठरला जातो किती कलम नंबर एकशे बात्तर ठीक आहे बघा आता बघा जर आपण गृहांचा कार्यकाल बघितला तर जे काही विधानसभा असतं हे अस्थायी अस्थायी म्हणजे काय पाच वर्षानंतर ते विसर्जित होणार आहे विसर्जित होणार आहे स्थायी नसतं ते ओके आणि दुसऱ्या बाजूला जर का विधान परिषद बघितली तर परिषद ही स्थायी सभागृह असते स्थायी एकदा झालं की ते विसर्जित कधीही होत नाही ठीक आहे पुढं हे जरा विधान परिषदेबद्दल थोडंसं बघा ह्या विधान परिषदे विधान परिषद कधीच काय होत नाही विसर्जित होत नाही पण त्यांच्या सदस्यांचा कार्यकाळ मात्र सहा वर्ष असतो दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट सदस्याचा कार्यकाळ सहा वर्षाचा असतो विसर्जित होणार नाही आणि हा जो काही सदस्य झालेला असतो हा कितीही वेळा पुनर्निवडणूक लढवू शकतो आणि कितीही वेळा परत निवडून येऊ शकतो त्याला काही लिमिटेशन्स दिलेल्या नाही आहेत ओके आता जर का नवीन निवडणूक लाडायला आता आपण जरा विधानसभेच्या इकडे या बाजूला बघा कन्फ्यूज होऊ नका आता हे विधान परिषदेच्या संदर्भात आहे ह्या बाजूचं आता पुढं विधानसभेच्या बद्दल बघा नवीन निवडणूक लागायची असेल तर त्याच्या आधी विसर्जनाचा अधिकार ह्या विधानसभेला विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार हा राज्यपालास आहे ओके राज्यपालास महत्वाचा व्यक्ती आहे राज्यपाल त्यानंतर सगळ्यात महत्वाची माहिती म्हणजे जी विधानसभा असते ह्या विधानसभेचा कार्यकाळ सर्वसाधारण कार्यकाळ आपण किती बघितलेला आहे विधानसभेचा पाच वर्ष बरोबर आहे का फाईव्ह इयर्स पाच वर्ष बघितलेला पण जर राष्ट्रीय आणीबाणी लागलेली असेल आणीबाणी लादली गेलेली असेल तर त्या विधानसभेचा कार्यकाळ हा एक वर्षानं वाढवण्यात येऊ शकतो एक वर्षांना आपण वाढवू शकतो पण ज्या वेळेला ही राष्ट्रीय आणीबाणी संपली संपली झाली समजा विधान हे राष्ट्रीय आणीबाणी तर मात्र सहा महिन्यापेक्षा जास्त कार्यकाळ कोण राहू शकत नाही म्हणजे विधानसभा हे होऊ शकत नाही थांबू शकत नाही निवडणूक घ्यावीच लागते तुम्ही तिला हे करू शकत नाही कार्यकाळ तिचा परत तसाच आयासा वाढवू शकत नाही ठीक आहे बघा आणखीन थोडीशी माहिती जराशी घेण्याचा प्रयत्न करूया विधानसभा आणि विधान परिषदेच्या संदर्भात विधा विधिमंडळ सदस्यत्व कलम नंबर एकशे अष्ट्याहत्तर अंतर्गत मिळतं त्यांना विधिमंडळाचं सदस्यत्व आता काय असते पात्रता विधिमंडळाचं सदस्यत्व मिळवण्यासाठी एकतर तो व्यक्ती भारतीय असला पाहिजे बरोबर आहे पुढं विधानसभेचा सदस्य होण्यासाठी त्याचं वय पंचवीस वर्ष असलं पाहिजे किती असलं पाहिजे पंचवीस वर्ष आणि विधान परिषदेचा सदस्य होण्यासाठी त्याचं वय किती असलं पाहिजे तीस वर्ष लक्षात ठेवा थर्टी इयर्स तीस वर्ष असलं पाहिजे त्यानंतर आता ही व्यक्ती आपल्याला माहिती आहे संसदेनं काहीतरी निकष ठरवलेले असतील की व्यक्ती कसा पाहिजे ते पूर्ण करणारा पाहिजे बरोबर आहे त्यानंतर आणखीन एक गोष्ट बघायची झाली जो काही लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एक्कावन्न आहे लक्षात ठेवा ह्या संदर्भातच आहे महत्वाचा कायदा आहे जर आपण सी करत असाल तर सर्वांना माहिती आहे की स्पेशली याचा अभ्यास करावा लागतो आपल्याला ठीक आहे लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एक्कावन्न नुसार त्याची पात्रता काय असते तर तो जो व्यक्ती आहे तो व्यक्ती जो विधानसभेला निवडणूक येणार आहे तो मतदारसंघामध्ये कुठत्या पूर्ण विधानसभेच्या पूर्ण कोणत्याही म्हणजे राज्याच्या मतदारसंघामधला मतदार पाहिजे काय प्रश्नच नाही बरोबर आहे ना मतदार स्वतः पाहिजे तो आणि विधान परिषदेमध्ये सुद्धा सेम तो काय असला पाहिजे मतदार असला पाहिजे त्यानंतर आणखीन एक हे बघा इथं महत्वाची माहिती आहे आपण बघितलं की, की राज्यपालाकडून काही व्यक्ती काय होत असतात नामनिर्देशित होत असतात कुठं विधान परिषदेवर आता जी व्यक्ती राज्यपालाकडून नामनिर्देशन होत असते ती व्यक्ती राज्याचा निवासी असला पाहिजे दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट म्हणजे राज्याचा तो निवासीच पाहिजे त्याच व्यक्तीला राज्यपाल काय करणार आहे नामनिर्देशित करणार आहे बरोबर आहे ना बघा आता पुढं त्यानंतर शपथ किंवा प्रतिज्ञा आपण जे बघतोय ही व्यक्ती घेतात ओके शपथ किंवा प्रतिज्ञा ती राज्यपालांच्या समोर किंवा राज्यपाल देत असतात यांना सुद्धा राज्यपाल देत असतात आता जोपर्यंत ही व्यक्ती शपथ घेत नाही प्रतिज्ञा घेत नाही तोपर्यंत लक्षात ठेवायचं कामकाजात ती सहभागी होऊ शकत नाही कामकाज करू शकत नाही ठीक आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या बाबतीत बघितलात किंवा जनरली बघितलात तर विधानसभा जो व्यक्ती रन करत असतो ज्या ज्या व्यक्तीच्या ता हातात आपण असतो असं म्हणूया तो व्यक्ती म्हणजे विधानसभेचा सभापती किंवा विधानसभेची उपसभापती सभापतीच्या अनुपस्थितीमध्ये उपसभापती ऍज अ सभापती म्हणून काम करत असतात विधानसभेचा सभापती किंवा उपसभापती कलम एकशे अष्ट्याहत्तर अंतर्गत असतो तर विधानसभेचा चेअरपर्सन कोण असतो अध्यक्ष असतो किंवा उपाध्यक्ष असतो आता विचार करायला गेलं तर महाराष्ट्राची जी काही विधानसभा आहे त्या विधानसभेचे पहिले जे काही सभापती आहेत ते आहेत सयाजी सीलम कोण आहेत सयाजी सीलम आणि तेच जर महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे पहिले जर का अध्यक्ष बघितले ते आहेत मंगलदास पकवासा कोण आहेत मंगलदास पकवासा ठीक आहे मंगलदास पकवासा मंगलदास पकवासा पुढं बघा अत्यंत महत्वाची माहिती हे झाल्यानंतर ही सर्व माहिती लक्षात ठेवा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तसेच जे विद्यार्थी पोलीस भरती देऊ इच्छित इच्छितात त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची माहिती आहे ठीक आहे आता अशी कोणती राज्ये आहेत ज्याच्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे विधान परिषद आहे त्याच्यातील पहिला आहे बिहार लक्षात ठेवा पहिला कोणता आहे बिहार दुसरा आहे उत्तर प्रदेश तिसरा आहे महाराष्ट्र चौथा आहे आंध्र प्रदेश पाचवा आहे तेलंगणा सहावा आहे कर्नाटक आणि हे नंतर आता होणार आहे ते म्हणजे बंगालचं लक्षात ठेवायचं आंध्र प्रदेशमध्ये परिषद बरखास्त केली जाणार आहे कुठं आंध्र प्रदेशमध्ये कुठं आंध्र प्रदेशमध्ये त्यामुळे ह्या उरलेल्या राज्यांच्यामध्ये आता सध्या विधान परिषद अस्तित्वात असणार आहे बघा अशाच पद्धतीचं जे काही करंट अफेअर्स आहे त्याचबरोबर सामान्य ज्ञान त्याचबरोबरची त्याच्या रिलेटेड जे काही सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षांच्यासाठी उपयुक्त असेल ते सर्वच्या सर्व, सर्व आपण इथं कवर करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून आपल्याला करंट अफेअरबरोबर त्या विषयाचं त्या विषयातलं जे काही बेसिक नॉलेज आहे ते सुद्धा देण्याचा आपण इथं प्रयत्न करणार आहोत तरी सर्व विद्यार्थी मित्रांनी ह्या आमच्या चॅनेलला शेअर करा लाईक करा त्याचबरोबर सबस्क्राईब करा धन्यवाद